आज आपण रानभाजी मधील कटले ही पौष्टिक भाजी पाहणार आहोत. ती कशी बनवायची चला तर बघूया. नमस्कार, हुमा किचन ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कटले या रानभाजीची भाजी बघणार आहोत. ती कशी करायची चला तर बघूया. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत जा. फोडणीसाठी म्हणून मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकली. त्यानंतर कांदा टाकलेला आहे. त्यामध्ये लसूण, जिरं आणि कढीपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर हिरवी मिरची टाकली आहे. अशा प्रकारच्या रानभाज्या पावसाळ्यातच मिळतात, तर या रानभाज्याचा उपयोग आपण आहारात केला पाहिजे. याचे अनेक फायदे आहेत, जसे की मधुमेह, कॅन्सर, वजन वाढ. यासाठी आपण या रानभाज्याचा उपयोग आहारात केला पाहिजे. यामध्ये मी मसाले ऍड करत आहे. प्रथम हळद टाकलेली आहे, त्यानंतर लाल तिखट, त्यानंतर मी यामध्ये टोमॅटो टाकत आहे. भाजी म्हटलं की टोमॅटो, कांदा, लसूण, जिरं सर्व चालेल. आता यामध्ये मी धने पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकत आहे. यामध्ये आता मी बारीक चिरलेले कटुले टाकत आहे. कटुले ही मधुमेहासाठी म्हणजे शुगर लेवल बरोबर राहते, म्हणून कटुल्याचा आहारात वापर करावा. त्यानंतर वजन वाढीसाठी सुद्धा कटुल्याचा आहारात उपयोग करावा. यामध्ये आता मी भिजवलेली चना डाळ टाकत आहे. चना डाळमुळे कटुल्याची भाजी छान होते. चवीनुसार मीठ टाकत आहे. त्यानंतर थोडे पाणी टाकत आहे. आता या भाजीला एक वाफ येऊ द्यायची. बघा, भाजीला आता वाफ आलेली आहे छान. आता यामध्ये मी शेंगदाणा आणि तिळाचा कूट टाकत आहे, त्यामुळे भाजी आपली दाटसर होते, पातळ होणार नाही. सर्वात शेवट मी कोथिंबीर ऍड करते. आता या भाजीला एक वाफवू द्यायची. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आता ही आपली भाजी तयार आहे, चला सर्व करूया. कशी वाटली माझी रेसिपी? जे माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी मला सबस्क्राईब करा. अशी बहुगुणी रानभाजी कटल्याची भाजी रेडी आहे. तर चला आता सर्व करणार आहे. अशा प्रकारे बनवा झणझणीत मसालेदार ही भाजी.